हा संपूर्ण व्हिडिओ एंटरटेनमेंटसाठी बनवलेला असून त्याचा कोणत्याही जाती व धर्माशी संबंध नाही. व्हिडिओची खरी माझ्या शेवटपर्यंत बघण्यात आहे. हसून हार्ट अटॅक आल्यास जबाबदारी तुमची राहील. धन्यवाद. भेटू थोड्या दिवसांनी सर. बरं मी ठेवतो, मला काम आहे आता. बरं का, हा आलो आणि पीडबीट आली का तुला? यार पीडबीट आली का? तुके झक मारित होत काय एवढं असतो? झकच मारित होतो. सोने, अरे सोने बकरीचे लेंडे झाडत होता. अरे आज चांगली नोकरी आवडते पुरी सगळं लग्न. अरे आम्ही काय पाप केलंय? अरे काय पाप केलंय आम्ही? काय तुझ्या प्रॉब्लेमचं ना एकच सोल्युशन आहे निले. काय? नोकछोक बाबा. नोकछोक? हा म्हणजे अरे नोकरीचा नोक आणि छोकरीचा छोक. नोकछोक बाबा, नोकरी आणि छोकरी दोन्ही मिळून देणारा बाबा म्हणजे नोकछोक बाबा. अरे त्यांच्यामुळेच मला भेटलं हे सगळं. एवढं भेटणं बाबा. बाबा तिकडे तोंड करून का बसले? जय नोकछोक. एक काळा मुलगा आलाय, त्याने पांढरा शर्ट घातलाय. आणि एक गोरा मुलगा आलाय, त्याने तांबडा शर्ट घातलाय. या या बसा. बाबा तिकडे तोंड करून आपल्या बद्दल कस काय सांगताय? अरे बाबांना सर्व ज्ञान प्राप्त झाले. अरे बाप, ते इथे बसल्या ठिकाणी सांगू शकतात की लोक कुठं काय करणार आहे. आता प्रश्न नको विचारू. तर बाबा इकडे तोंड करून बसला होता म्हणून त्याला सांगतो पेटी तुला. अरे तुला एक मुलगी आवडायची. अरे तुला एक मुलगी आवडायची, तिने तुला धोका दिला. तिला दुसरा मुलगा आवडला, तिचं नाव अश्विनी होत. अश्विनी, अश्विनी नाव होत तिचं. जय नोकछोक. बाबा क्षमा कर बाबा. मी चुकलो बाबा, मी चुकलो. मी तुम्हाला ओळखायला चुकलो बाबा. उचललेले पैसे पहिल्यांदा खाली ठेव. पाच पाच ठोके उचलले. पैसे ठेव, पैसे उचलतो. जय नोकछोक. एक प्रेम भंगी आणि पिसाळलेलं कुत्र यात काहीच फरक नसतो. त्यामुळे तुझी यात काही चुकी नाहीये. बोल बाळा, तुझा कोणता प्रश्न मी सुरुवातीला सोडू? नोकरीचा कि छोकरीचा? बाबा छोकरीचा. बाबा छोकरीचा. छोकरीचा. जय नोकछोक. पाटा पाटा ले. हा 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 तो चार पाय. चार पाय. पुढं दोन पाय, माग दोन पाय. पुढे दोन पाय, माग दोन पाय. एक शेपटी सापासारखी गोल. एक शेपटी सापासारखी गोल. जिपरे केस. जिपरे केस. काळा रंग तुझ्या सारखा. रंग काळा तुझ्या सारखा. ए माझ्या सारखा नाही, तुझ्या सारखा. रंग काळा माझ्या सारखा. एक तोंड दोन डोळे. एक जीप बाहेर आलेली. अशा प्रकारचं एक पिसाळलेलं कुत्र सापडायचं. पिसाळलेलं कुत्र? हा. आणि अशा प्रकारचं कुत्र सापडल्यानंतर त्याला चावायचं. बाबा कुत्र्याला चावायचा काय संबंध? का तू नव्हता का पिसाळ्याला डुकराला चावला? Oh, no. डुकराला चावला तो. एक प्रेमभंगी. ज्यावेळेस त्याचा प्रेमभंग होतो त्यावेळेस त्याच्या मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारची प्रक्रिया घडते. त्यावेळेस जो प्रेमभंगी झाल्या झाल्या तो ज्या कोणत्या प्राण्याला पाहतो त्याचे गुण आत्मसात करतो आणि त्याच्यासारखं वागायला लागतो. त्यामुळं हा पिसाळ्याला कुत्र्यासारखा चावायला लागतो आणि तू
पिसाळलेला डुकरासारखा पिऊन गटारात पडायचा. बरोबर बाबा, प्रेम भंग झाल्यानंतर मी पहिल्यांदा पिसाळलेलं कुत्रच पाहिलं होतं. हा बरोबर. आता एवढं सांगितलंच आहे बाबा, तर कुठं चावायचं ते पण सांगा की. हा ते तर सांगायचं राहूनच गेलं. अशा प्रकारचं कुत्र सापडल्यानंतर त्याच्या बरोबर शेपटीच्या खाली दोन बोट सोडून उजव्या साईडला चावायचा. अरे बोचवायला चावायचं सांगू राहिलाय. चाव ना मग बाबा, दुसरीकडे चावलं तर नाही. हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर डॉक्टर इंजेक्शन कुठं देतात, त्यामुळे जिथं सांगितलं तिथंच चावायचं. बाबा एवढं सगळं केल्यानंतर अश्विनी माझ्या जीवनात परत येईन ना. हे नालायक माणसं, अरे काय बोलतोय तू. एकदा फाटलेली अंडरवेअर ही फरशी पुसण्यासाठीच वापरायची असते, धुवून घालायची नसते. दुकानात जाऊन नवीन घेऊन यायची असते. बाबा नवीन आयटम पाठवायची, पण पहिलेलं कसं विसरायचं. अगदी सोपंय, ज्या ज्या वेळेस तिची आठवली त्या त्यावेळेस या हाताचा वापर करायचा. बाबा अरे नालायक, हाताचा वापर फक्त डोळे पुसण्यासाठी करायचा. ज्या ज्या वेळेस तिची आठवण येईल त्या त्यावेळेस मन मोकळेपणाने रडायचं आणि या हाताने डोळे पुसायचे आणि माझं नामस्मरण करायचं. जाई नोक झोक. पण बाबा नवीन गर्लफ्रेंड पटवायची कशी, राहायला कुठं. बाबा मी सिद्धार्थनगर राहिलाय. सिद्धार्थनगर घर स्वतःच आहे का. हा बाबा. एक मिनिट, जय नोक छोक. घराच्या उजव्या बाजूला एक किराणा दुकान असेल. बाबा डाव्या बाजूला आहे. मी काय म्हणतोय ते नीट आठव. घराच्या उजव्या बाजूला एक किराणा दुकान असेल असं मला दिसत नाहीये, ते डाव्या बाजूलाच आहे. नाही नाही बाबा, डाव्या उजव्या बाजूला पण आहे पण छोट आहे. तेच सांगतोय मी, ते छोट आहे म्हणून मला दिसत नाहीये. मला तरी भास झाला होता त्या दुकानात जायचं. पण नेमका डाव्या की उजव्या. डाव्या दुकानात जायचं. तुमच्या डाव्या का माझ्या डाव्या. अरे बावळट, घराच्या डाव्या बाजूला आणि तिथून डेटॉल साबण घ्यायचा. नाही नाही, तुमच्या उजव्या का माझ्या उजव्या. अरे डाव्या बावळट माणसा. हा हा बाबा. हा त्या दुकानात जायचं आणि तिथून डेटॉलचा साबण घ्यायचा. हा बाबा. आणि त्याने आंघोळ करायची. बाबा तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं मी करीन, पण ना दिवस दिवस असे डोक्यात निगेटिव्ह विचार येतात बाबा. कॉन्फिडन्स लेवल इतका कमी होतो, पूर्ण खाली जातो आणि दिवस दिवस 15-16 वेळेस हात वापरावा लागतो. 15-16 बाबा. 15-18 वेळेस वापरला होता. 18. हा, आणि माझा हात दुखायला लागला म्हणून सोनीने त्याचा स्वतःचा हात वापरला बाबा. काय सोनीने. हा, माझे डोळे पुसायसाठी. अच्छा. राडाला जितकं येत होत बाबा. याला पण तसंच व्हायचं. तुम्हाला दोघांना पण बाहेरच झालंय. हा सगळं काही ठीक होईल. जय नोक छोक. लिहून घे. हा बाबा. तीन चाकाची रिक्षा धरायची. रिक्षा धरून रेल्वे स्टँड वर जायचं. हा बाबा. तिथून आंध्र प्रदेशची रेल्वे धरायची. आंध्र प्रदेशची रेल्वे. हा बाबा. आंध्र प्रदेशला जाऊन अल्लू अर्जुनला भेटायचं. अल्लू अर्जुन. हा बाबा. अल्लू अर्जुनला भेटायचं. त्याच्याकडून लाल चंदन घ्यायचं. पण बाबा अल्लू अर्जुन लाल चंदन देईन का. त्याला नोक छोकचं नाव सांग आणि त्याला स्टार कोणी बनवलं हे पण विचारून घे. त्यानंतर दर गुरुवारी एक बाबळीचं झाड. बाबळी झाड. हा बाबा. त्याच्या खाली चार पाय. चार पाय. हा. एक तोंड. एक तोंड. एक शेपटी. एक शेपटी. असं टांग वर करून उभा असणारा एक उंट सापडायचा. टांग वरती केलेलं उंट. त्याला पाणी पाजायचं. पाणी पाजायचं. बाबा फक्त पाणी पाजायचं का. पाणी पाजल्यानंतर एक मोकळी बिस्लरीची बाटली घ्यायची. बाब पाणी कशाला थांबायचं उभा. त्या बाटलीत उंट मूत्र भरायचं आणि ती उंट मूत्र घेऊन यायचं. सर्व केलंस का तू. उंट मूत्र घेऊन यायचं. हा बाबा. आणि त्याच रात्री लिहून घे एक लिंबाचं झाड. लिंबाचं झाड. त्याच्या खाली दोन कुत्रे भुंकणारे, दोन कुत्रे झोपलेले. दोन
फुटलेले भुंकणारे भुंकणार सॉरी भुंकणारे एक अल्ट्राटेक सिमेंटने बनवलेला वट्टा अल्ट्राटेक सिमेंटने बनवलेला वट्टा वट्ट्यावर लोखंडी चार पाय लोखंडी त्यावर लोखंडी कातडा असलेलं सरण अशा प्रकारचा एक मसण वाटा सापडायचा बाबा एवढं सगळं एक्झॅक्टली कसं काय भेटन याला विचार याला सगळं माहिती आहे तुला माहिती आहे त्यानंतर ते लालचंदन जाळायचं त्याची राख तयार करायची त्यानंतर ते उंट मूत्र त्यात मिश्रण करायचं आणि नंतर भोंगळ व्हायचं भोंगळ नाही झालं कपडे काढायचे सगळे आणि ती राख सगळ्या अंगाला चोळायची बाबा बिगर कपडे काढता नाही जमणार का हे मूर्खा माणसा तुझ्या स्किनवर जर कधी इन्फेक्शन झाल्यानंतर तू डॉक्टर कडे गेल्यावर ते शर्टावर मलम चोळतात का त्यामुळं जिथं सांगितलं तिथंच ती राख चोळायची आता एवढं सांगितलंच आहे बाबा तर पुढं काय करायचं ते पण सांग पुढं ते तर सांगायचं राहूनच गेलं त्यानंतर मसण वाट्या ज्या ठिकाणी लोकांना चालतात त्या लोखंडी कठाडावर चढायचं कठाडावर त्या कठाडावर चालल्यानंतर मोबाईल वर ओपन गन्नम स्टाईल गाणं लावायचं बाबा आणि ओपन गन्नम स्टाईल गाण्यामध्ये ज्या प्रकारे येतो हिरो वर पाय करून डान्स करतो तसा डान्स करायचा असं सलग पाच गुरुवारी करायचं पाचव्या गुरुवार पोहोचर तुझं सगळं काम मार्गी लागत नोकरीचं पण आणि छोकरीचं पण बाबा तुझी पण पाचवी खेट असल हो 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 बाबा तू पण याच्या सोबत जा त्याला सगळं मार्गदर्शन कर तुझं पण काम योग्य बाबा एवढं अवघड सांगितलं सोपं काहीच नाही तू करणार आहे का नोकरीसाठी 12-12 घंटे अभ्यास नाही बाबा मग हे कर हे सोपं आहे चला या आता नोकजोग बाबा 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 तुमच्या कृपेमुळे बाबा माझं सगळं ठीक चाललंय फक्त बाबा कधी कधी मला प्रश्न पडतो कि तुम्हाला एवढं सगळं माहित असून तुम्ही काय नोकरी आणि छोकरीच्या फांद्यात नाही पडले बाबा